अपहरण प्रकरणी चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ, 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर 6 जणांना न्यायालयीन कोठडी। शनिवार 5 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास भोनेमाळ परिसरातून शाहपूर रोडवर असणाऱ्या आपल्या घरी रात्रीच्या सुमारास सरदार मुजावर हे आपल्या चारचाकी गाडीतून निघाले असताना शाहपूर मसोबा मंदिर परिसरात त्यांची गाडी अडवून जर्मनी टोळीतील 11 जणांनी मुजावर यांना कोयत्याचा धाक दाखवत 4 लाखांची रोकड व सोन्याच्या अंगठ्या व चेन असा मुद्देमाल काढून घेत त्यांचे अपहरण केले। काही वेळानंतर मुजावर यांना सांगली कोल्हापूर रोडवरील घाटात नेऊन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन दर महिन्याला 20,000 रुपये खंडणीची मागणी केली होती। पोलिसात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी देत तिथेच सोडले होते। या प्रकरणी सरदार मुजावर यांनी जर्मनी टोळीच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। त्यामधील चौघांना अटक करून 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती। त्यानंतर गुरुवारी जर्मनी टोळीचे सदस्य रोहन मांडे, मेहबूब उकली, मोहम्मद केप, इनामदार गौरव मरडे, आदित्य शेटके, राज उर्फ चिन्या सूर्यवंशी या 6 जणांना अटक केली होती। पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या चौघांना तसेच गुरुवारी अटक केलेल्या 6 जणांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता गुरुवारी अटक केलेल्या संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर पोलीस कोठडीत असलेल्या संशयितांच्या कोठडीत 14 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर अद्याप अविनाश जाधव जर्मनी व आनंदा जाधव जर्मनी हे फरार आहेत। तर यातील एका अल्पवयीन संशयितास बाल सुधार केंद्रात रवानगी केली आहे। अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हके करत आहेत। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।